मायरा कशी आहे तू? ये सो जसं आम्ही म्हटलं होतं की मम्मीला आणि चंचलला सोडायला जायचं आहे सुरगाण्याला, आणि गाडी आमची तिकडे आहे, सामान सगळं तिकडे आहे, सो ते सगळं घेऊन यायचं आहे. आणि ट्रॅव्हल करायला जे काही डॉक्युमेंटेशन लागत आहेत, ई पास आणि एव्हरीथिंग, ते सगळं आता कॅरी केलेलं आहे, डॉक्युमेंटेशन झालेले आहेत. चाललो आहे सुरगाणा. सो आम्ही आता जस्ट सुरगाणाला पोहोचतो आहे, एक 5 मिनिटात पोहोचू. आणि आता ड्रायव्हिंग सीट वरती आहे चंचल. बिचाऱ्याची ट्रेनिंग अर्धवट राहून गेली होती की नाही चंचल? चांगली चालत, चांगली चालत, चांगली चालत, सरळ आहे. हा सरळ चालेल ना, इकडनं पण आलो ना जायला. हा मग इकडनं सांगितलं ना तुला? हा असं बोलला. चला आपला प्रवास छान झालेला आहे, आता घरी जाऊया, फ्रेश होऊया आणि थोड्याच वेळात भेटूया आपण मायरा आणि रिह्यू कत्या समू आणि कोण आहे आरू रिह्यू अरे कत्या तू बघी आली आली लपना लपना मायराने आले समू समू मायराने आली हाय आली मायराने आली तो आपण आलो आता एसी चालू गाडी मध्ये अरे रियू कुठे गेला गियो कटिंग कुठे आहे रियूची मोबाईल बघतो तो रियो रे तू मोबाईल बघत होता नाही ना तुझी मम्मी रे मम्मी पाहत होती लब्बड आहे तुझी मम्मी काय काय गाडी चालव आपली गाडी पण शाबूत आहे एकदम टकाटक गाडी आपली इकडेच आहे आता गाडी धुवायला लागेल जरा हा कुठे गेला रियू हा चालू झालं का चालू झालं यांचं का हात धुतले सॅनिटर ना हात ठेव ठेव पहिलं ठेव 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 पहिलं हा नाही. सो आम्ही आता आलो आहे भाऊ काकांकडे आणि आजीला बरं नाही आहे तर आता आजीला जरा बघायचं आम्हाला काय बिल नाही आता तापायचे चला रियू काय करतो तू माझ्याकडे ये ना त्याला कशाला आणलं तू तुझ्या घरी हे बाबू ह
चला बरं वाटतं का आजी बरं वाटतं कांड आता गरम काय होतं बापरे ताकाची कढी आळूची वडी ताकाची कढी आळूची वडी जेवरे काना तू खिचडी जेवरे कृष्णा रे जेवरे काना तू खिचडी जेवरे काना तू खिचडी आळूची वडी इकडे श्वेता त्यांची स्टोरी सांगते हॉस्पिटलची स्टोरी सांगते हॉस्पिटलची स्टोरी आहे का तू काय काय रडायला येते का तुला हलका हलका हा तिथे काय रडायला येते चंचल दीदी तुझी भांडत असते हिच्या बरोबर राहायचं ना फोन म्हणत एवढी काढत होती कोण कोण आलं कोण आलं ग सो इकडे चालू आहे साक्षी पाणी मारते आहे गच्ची वरती बिकॉज आज रात्री झोपायचा प्रोग्राम इकडे आहे आमचा सो म्हटलं जरा गच्ची गार करूया आपण
आणि दोन दिवसापूर्वी काकूने धुतले ना गच्ची. इकडे इकडलंच घे असं सुकून जाईल लगेच. गरमच एवढं होतंय. यशस्वी उडत फिरेल. वरती झोपायची जोरात सोय आहे. माणसं कमी फॅन जास्ती. मायरा हळू हळू मायरा काय बडबड करतो रे. काय झालं काय झालं डायरेक्ट पिशवी भरून आलेला. डायरेक्ट पिशवी भरून आलेला. दोन सो गच्ची मध्ये सगळं सेट आहे आणि आता बनवणार आहे आम्ही केक. जसं की लास्ट ब्लॉग मध्ये सगळ्यांनी सांगितलं होतं लास्ट ने म्हणजे बऱ्याच कमेंट आलेल्या की तुझ्या बहिणींची रेसिपी दाखव. केकची रेसिपी आणि व्हेरी स्पेशल उद्या आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. मॅरेज अनिव्हर्सरी डबल अनिव्हर्सरी येस. भाऊ काकांचा आणि पूजा काकूंचा पण लग्नाचा वाढदिवस आहे. आईचा बर्थडे आहे सर. असं एकदम जल्लोष आहे एकदम. तर ते जल्लोषची तयारी इकडे चालू आहे. साक्षी केक बनवते आहे आणि तिला गाईड करणार आहे. चंचल तुम्ही भेटला असलच